मी मूळची नागपूरची. माझं नाव सुशीला पुंडलिकराव मूळ. नागपूरचा जन्म असल्यामुळं नागपूर हे 1920 सालापासून बाबासाहेबांचं जेव्हा आगमन झालं तेव्हापासून एक चळवळीचं ठिकाण केंद्र म्हणून नागपूर सगळ्यांना माहितीच आहे. बरोबर. अशा नागपुरात माझा जन्म झाला. माझे वडील त्या काळात फक्त 7वा वर्ग शिकलेले होते, पण माझ्या वडील हे मामाकडे राहिले आणि माझे मामा वडिलांचे जे मामा हे त्या काळात नागपुरात प्रतिष्ठित समजलं जाणारं असं गदघाटे नावाचं कुटुंब होतं. आणि नागपुरात अशा प्रतिष्ठित लोकांना सेठे म्हटल्या जात होते. तर असे ते 3 भाऊ आणि सेठे म्हणण्याचा संबंध काही व्यवसायाशी होता? नाही, व्यवसाय नाही, श्रेष्ठी व्यापारी. अच्छा. व्यापारी अशी म्हणजे आपल्या पालीमध्ये तो शब्द आहे. अच्छा. श्रेष्ठी, श्रेष्ठी म्हणजे व्यापारी. आता त्याचाच अपभ्रंश म्हणा किंवा सुलभीकरण म्हणा तर सेठे झालेला आहे. आणि अशी जी माणसं होती त्या काळात त्यांना सेठे म्हटलं जात होतं. तर माझे वडील मामांकडेच राहिले आणि म्हणून मामांचा जे व्यवसाय होता त्या काळामध्ये बांबू चटया हे तयार नाही करायचं. तयार करणं हा आपला व्यवसाय नव्हता. आपण पूर्वाश्रमीचे महार तिथं असा जाती निहाय असा व्यवसाय नव्हता, पण ते एक व्यापारी प्रवृत्ती होती. श्रीमंत माणसं होते, प्रतिष्ठित माणसं होती आणि त्यांचा हा नागपुरातला एकमेव असा व्यवसाय होता. माझे वडील मामाच्या घरी वाढले आणि सगळ्यात मामे भावांमध्ये सगळ्यात मोठे म्हणून 7वीनंतरच मामाबरोबर ते काम करू लागले. आणि मामांच्या नंतर हा व्यवसाय त्यांची माझ्या वडिलांचे मामे भाऊ ते शिकले सगळे. अच्छा. लहान होते, बरेच लहान होते. माझ्या आत्या पण बऱ्याच लहान. माझे वडील सगळ्यात मोठे आणि म्हणून हा मामांचा जो व्यवसाय आहे तो माझ्या वडिलांकडे आला. आणि तो व्यवसाय नागपुरातला साधारणतः कुणाकडेच नव्हता. माझे वडील नागपुरातले एकमेव असे ठेकेदार समजला जातो, ते कॉन्ट्रॅक्टर. अच्छा. कसली कॉन्ट्रॅक्ट घ्यायची ते? हे बांबू फाटे चटई. अच्छा. हे शेतकऱ्याकडनं विकत घ्यायचं किंवा जंगलातून घ्यायचं? हे विकत घ्यायचं. चटया आधी तुम्हाला माहित असेल अशा चटया राहायच्या, बांबूच्या असं हे करून चटया म्हणायच्या. आणि त्या आजकाल दिसत नाही आपल्याला, ते दुकानामध्ये विकायचं. म्हणजे स्वतःचे दुकान पण होते? हो, स्वतःचं दुकान होतं, मामांचंच दुकान होतं. आणि वयोमानानुसार म्हणा किंवा जशी संधी मिळत गेली तो व्यवसाय वाढवला. आणि तो व्यवसाय मग माझे भाऊ माझ्यापेक्षा मोठे, मी बहीण भावनांमध्ये सगळ्यात लहान, पण त्या काळातसुद्धा म्हणजे साधारणतः मी आज 75 वर्षाची झालेलं आहे, नुकतीच माझी 75 साजरी करण्यात आलेली आहे. अभिनंदन मॅडम. तर आता तुम्ही विचार करा, माझे भाऊ माझ्या भाऊ बहिणी तो 3 भाऊ 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या आणि मी सगळ्यात लहान, अशा कुटुंबातून मी आले. आणि बाबासाहेबांच्या याच्यामुळं विदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर पूर्व महार चळवळ होती, एवढी फुकवली नव्हती. आणि परंतु संघटित स्वरूप होतं तिथं. हो, आपण पोट जातीचं असल्यामुळे विखुरलेले होते. बाबासाहेबांनी त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि मग ती ही चळवळ अधिक बाबासाहेबांनी सगळी निष्ठावान माणसं होती ती. आणि मग त्यांनी ही चळवळ पुढे आणण्याचं सहभागी झाले. हो, तर माझे वडील असे डायरेक्ट असे नाही कार्यकर्ते नव्हते, पण एक तर कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती. म्हणून माझे भाऊ शिकले. त्या काळात माझे भाऊ कॉलेजचे शिक्षण घेतलेले माझे भाऊ आहेत. हिस्लॉप कॉलेज म्हणून ख्रिश्चनांचं कॉलेज होतं. ख्रिश्चन मिशनरींच्या शाळेत तिथे जात होते? हो, कॉलेजमध्ये सुद्धा. शाळेमध्ये असं काही प्रॉब्लेम नाही? आम्ही मी सुद्धा सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल जिल्ह्याच्या जवळ अजूनही ती शाळा आहे, इथं मी शिकले. त्यामुळं मला जातीभेदाचं काहीच आलं नाही. पण हो, पण भावांना मात्र जातीभेदाचं बरंच केलं. पण ते सांगत होते माझे भाऊ की चहा प्यायचा तर ते झाडाच्या खाली चहाचं दुकान राहायचं, तिथून कप घ्यायचा आणि
चहा प्यायताना तो कप आपला अशा याच्यात. पण तरीही बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक प्रेरणेने अशी एक जनजागृती लोकांमध्ये झाली होती. स्थानिक असे कार्यकर्ते कोण होते मॅडम त्यावेळेला तुमच्या वडिलांना भेटायला आलेले? भेटायला आलेले माझ्या बरोबर पहा मणिराम दलाल, ते दशरथ पाटील म्हणजे बेला जवळच आहे तिथले, आणि इथली अशी बरीच माणसं जुनी रेवाराम कवाडे, कवाडे सरांचे वडील, नाही हे कवाडे सरांचे वडील वेगळे, हे दुसरेच, अशी बरीच माणसं त्या ह्याच्यात. आणि मग नंतर बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या ह्याच्यात तर मग ही माणसं आलीच, पण तेव्हा ही जुनी माणसं होती त्या काळातली. पाटील, उपासराव पाटील, ते माझे मामा राजा ढालेंना तर ओळखतात तुम्ही, त्यांचे आजी सासरे, त्यांची सासूरवाडी सुद्धा नागपूरचीच आहे, आणि ती मुलगी माझ्या आतेभावाची मुलगी आहे, म्हणजे ती माझी जावई आहे राजा. मग ते मुंबईत स्थलांतर झालं आणि मग कस्टम ऑफिसच्या याच्यात ना त्या दोघांचं ते एकत्र आले, लग्न झालं. तर अशी उपासराव पाटील, गजघाटे, आणखी काही माणसं आहेत. आता मला इतकं नाही, पण जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे त्याची काही नाही, मला फक्त तुम्ही कसे घडलात तुमचं हे मला एवढं. तर अशा संस्कारात मी घडलेले आहे. आणि मग माझे भाऊ मोठे असल्यामुळं आपोआप माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती. बरोबर. आणि त्या शिक्षणाच्या आवडीमुळं आणि घरीची आर्थिक परिस्थिती हे होतं, दुकान चांगलं होतं. 1956 माझ्या वडिलांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली त्यावेळेचा जो मंडप होता तो मंडप स्टेज हे कंपाऊंड ह्याचं जे संपूर्ण काम आहे ते माझ्या वडिलांनी केलं. आणि म्हणून दीक्षाभूमीचे ठेकेदार म्हणतात. आमच्यापर्यंत अशी माहिती आहे की माझ्या वडिलांनी त्यावेळेस फक्त आपल्या मजुरांचीच मजुरी घेतली, बाकी पैसा घेतला नाही. कारण तेव्हा आपल्या समाजाकडे फारसा पैसाही नव्हता, आणि ते समाजातले एकमेव असे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांना त्यानंतर दीक्षाभूमीचे ठेकेदार म्हणूनच ओळखले जातात. मग तेव्हा फुलझेले साहेब, वामनराव गोडबोले, माडव पंचभाई अशी काही माणसं अशी होती की जी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती. हां, तशी तर बाबासाहेबांना निमंत्रण द्यायला 11 माणसं गेली होती की नागपूरमध्ये तुम्ही हा धम्मचक्र प्रवर्तन करा. त्याच्यामध्ये तारकराव भांगे एक आहे, मून आहे, ते आमचे नातलग आहे. तर अशा ह्याच्याने माझ्या वडिलांनी ते काम केलं आणि ते काम अतिशय उत्कृष्ट झालं. भूमिपूजन जेव्हा झालं तेव्हासुद्धा माझे वडील त्या ह्याच्यामध्ये आणि आमची मजूर माणसं ती हे होती. त्यामुळं आधीपासून अशी एक घरामध्ये एक चांगलं पुरोगामी असं वातावरण. तसे माझे वडील खूप कडक शिस्तीचे, जुन्या तो काळ तसा होता, पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र त्यांनी कधी मनाई केली नाही. जाणार नसेल फार कमी बोट कमी एकदम आणि एकदम फार असं वेगळंच असं वातावरण असेल. तुम्ही त्या शाळेत जाता आता शांताबाई कानफाडे म्हणून आजही आहेत, त्या 80 वर्षाच्या वरती, त्या त्यांचं कुटुंब, त्या मुली, जिल्ह्याजवळ शाळा होती पाचपावली म्हणजे पांतवणी सर जिथं राहतात तो भाग कितीतरी लांब, तरी सुद्धा त्यांनी आपल्या मुलींना तिथं पाठवलं. त्या म्हणजे सुधाताई रामटेके पूर्वाश्रमेच्या मंजुळा कानफाडे त्या सायन्स कॉलेजमध्ये 9वारी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन जाणाऱ्या बाई होत्या. आणि त्यांच्या सगळ्या बहिणी शिकल्या, माझ्या बहिणी कमी शिकल्या कारण शाळा मग लाव स्कूलपासून लांब गेली. आणि आमचं गांधीबाग, आज जी गांधीबाग मार्केट आहे तिथं आम्ही राहत होतो. तर अशा वातावरणामध्ये वस्त्या वेगळ्याच होत्या मॅडम, वस्त्या वेगळ्या. तसं नकाशा ज्याला म्हणतात ती नागशहा गोंड राजाची वस्ती होती. ती गोंड राजी त्याचं अपभ्रंश होऊन नकाशा झालाय, तसं मूळ म्हणजे नागशा असं आहे. तर अशा ह्याच्यामध्ये मी मला शिकता आलं, शिक्षणाला कुठली बंदी नव्हती. मात्र एक होतं माझ्या वडिलांचं की नोकरी तर करायची ती फक्त शिक्षिकेची करायची, दुसरी करायची दुसरी नाही. आणि अशा ह्याच्यात मॉरिसमध्ये मी जेव्हा मॅट्रिक पास झाले, भाऊ माझे एक भाऊ माझे जे आहेत तीन भाऊ माझे, एक भाऊ मोठा भाऊ तो पण प्लेयर,
दुसरा भाऊ खूप अभ्यासू आणि गावातली मुलं तेव्हा कमी शिकायची, माझे भाऊ त्यांचे शिक्षक म्हणून आणि मला ते गुरुस्थानी जायचं. माझा तिसरा भाऊ जो आहे श्यामकांत मूल, तो अपघाती त्याचं निधन झालं तर गेलं, पण पांतावणे सर आणि के जे खांडेकर, सूर्यकांत डोंगरे उपसभापती माझे मानलेले भाऊ आहेत, ते ह्या सगळ्यांचं तेव्हा विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी संघटना होती आणि त्या त्या वातावरणात आम्ही कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत, त्यामुळे एक सामाजिक बांधिलकीची जाणीव. अशा पद्धतीनं आधी कॉर्पोरेशनची शाळा, मग सेंट उर्सुला शाळा, ख्रिश्चन शाळा आणि नंतर मॉरिस कॉलेज, इथं ॲडमिशन मला मिळालं. मॉरिस कॉलेजमध्ये पांतावणे सर, आपले इथले एस एन रामटेके प्राचार्य, डी एल रामटेके, सूर्यकांत डोंगरे, तारासन खांडेकर, भाऊ लोखंडे, अशी सगळी चांगली बडी बडी मंडळी, बडी म्हणजे आज जी नावाला आलेली आहे तशी. त्यात मी पण शिकले. माझ्या आता या गौरव ग्रंथामध्ये समर्पितात त्याचा थोडा थोडा उल्लेख आलेला आहे. अशा याच्यामध्ये मी एक गोष्ट नमूद करावीशी अशी वाटते की आज मी एक पाली भाषेची अभ्यासक म्हणून मी आणि पाली भाषेची शिक्षिका म्हणून आज मी नावारूपाला आलेले आहे आणि याचा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे आम्हालाही की आज मी जी काय आहे ती केवळ पाली भाषा शिकली, त्यातला बौद्ध धर्म मी शिकले आणि म्हणून जीवनात जे काही मूल्य आहेत ती मूल्य मला त्यातून मिळाली, हे माझ्याकडे फार मोठं भांडवल आहे. आणि म्हणून माझं लिखाण जे काय असतं ते लिखाण त्यातला कुठलाही धागा तुम्ही पाडला तो पाली साहित्याला किंवा बौद्ध धर्माला धरूनच हे विचार मी त्या अनुषंगानेच मांडते. एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीची ही फलनिष्पत्ती आहे की जी आज मी एक समाजामध्ये मला प्रतिष्ठा मिळाली अशी जी आहे ती केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेला बौद्ध धर्म आणि तो बौद्ध धर्म पाली भाषा मी शिकले आणि म्हणून आज मी जीवनात उभे आहे आणि मला खूप आनंद वाटतो. मग मराठवाड्यात केव्हा आले वाटत? मराठवाड्यात मी 1971 आलेले आहे. त्यापूर्वी मी एम ए झाले, 61 मी बी ए झाले, 63 मी एम ए झाले आणि त्यानंतर मी पाली रजिस्ट्रेशनही केलं होतं पी एच डीसाठी, पण तेव्हा काही फारसं कळत नव्हतं. पी एच डीचा विषय जो होता जैन सर होते त्यांनी मला जैनिझम आणि बुद्धिझम याचा तौलनिक अध्ययन हा विषय दिला होता, तो विषय माझा मला इतकं काही समजत नव्हता कारण जैनिझमचा कर्मसिद्धांत खूप अवघड आहे, म्हणजे आम्हाला तुझं शिकवायला अवघड झालं, मी शिकवत नाही बऱ्याचदा म्हणजे कुठं सांगत आणि मला तेव्हा तर काही एवढ्या आज ज्या मुलांना जेवढी मॅच्युरिटी आहे तेवढी त्या काळात आणि त्यामुळे मी कलेक्शन खूप केलं. विद्यापीठाच्या लायब्ररीत बसून मी कलेक्शन खूप केलं पण मानता नाही आलं मला आणि सरांनी तुझं किती कलेक्शन झालं वा वा छान अशी नुसती शाबासकी दिली, पण जेवढं मला आज जेवढी मदत होते गाईडची तेवढी मदत मला झाली नाही. बाकी सर खूप चांगले, त्यांच्याविषयी आदर आहे मला, त्यांच्यामुळेच विषय सोडून दिला तुम्ही? नाही, हा मग विषय सोडला आणि नागपुरामध्ये 1922 सुरू झालेली जुनी शाळा मुलींची संत चोखा मेळा समाज, मला वाटतं ही 1922 सुरू झाली पहिली शाळा मुलींची, संस्थापक एस सी एस संस्थापक पाचपावलेवरचे बारसे मास्तर, डोंगरे मास्तर लोक अशी त्याच्यामध्ये म्हणजे सगळे आपल्या समाज आपल्या समाजाने सुरू केली. आणि ती आधी नाईट स्कूल होती जिथं कुमुद पावडे, पांतावणे सर यांनी यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ती शाळा मोठी करण्यात. तशा माझ्या मैत्रिणी होत्या भाऊ लोखंड आमच्या नंतर आला, रत्नमाला लोखंडे, माझ्या मैत्रीण वासंती पाटील. आणि मग मी पी एच डी करत होते, जागा रिकामी होती, मला विचारण्यात आलं की इथे का बाई तू, आणि मी तिथं जॉईन झाले कारण माझ्या भावाच्या मित्र परिवारातले सगळे माणसं. अशा याच्याने मी 5 तिथं काम केलं आणि मग 71 जुलैमध्ये मला निरोप आला. मला तो डायरेक्ट माझ्यापर्यंत न्यायला पांतावणे सरांनी शाळेत कळवलं की एस एसमध्ये की सुशीलाबाई आहे तर इथं पालीची जागा आहे, नाथसाहेब
नुसतं नव्याने सुरू झालं होतं कॉमर्स आर्ट्स कॉलेज एक 71 मध्ये. तत्पूर्वी काय होतं कॉमर्स होतं. आणि मग मी इथं आले तर मला बोलवून घेण्यात आलं, कारण इथं तेव्हा विषय नव्हताच, पाली विषय शिकवल्याच जात नव्हतं नाही विद्यापीठात किंवा इथं, फक्त नव्याने सुरू केला होता आणि त्यामुळे इथली माणसं मिळू शकत नव्हते. अशा ह्याच्यात मला बोलवलं आणि मी आले आणि आले आणि त्यानंतर एक दोनदा जायचा प्रयत्न केला, पण मी इथं रमले. इथं माझ्या व्यक्तिमत्वाला खरंच एक खूप मोठं व्यापक असं क्षेत्र मिळालं, त्यातूनच मी मोठे झाले हे मला प्रांजलपणे कबूल करावं लागेल की नागसेन वनानं, इथल्या परिसरानं, इथल्या स्टाफनी मला खूप भरभरून हे केलं आणि त्यामुळे मी माझा अभ्यास अनुकूल करू शकले. विद्यार्थी होऊन पाली शिकवणं त्या काळात मुलांना सोप्या भाषेत, अगदी सोपं, तर मुलांना शिकवायची माझी स्टाईल खूप साधी सोपी सरळ आहे, ती विद्यार्थ्यांना भावत होती. आणि असे अनेक विद्यार्थी आमच्या हातून झालेले आहेत, त्यातले काही आज जे आपल्याला भंते म्हणून दिसतात ते आमचे सगळे मिलिंद कॅम्पसचीच मुलं आहेत. आज जी पाली डिपार्टमेंट सगळ्यात महागल्या सुरू झाले समजा जवळपास, ते मिलिंदमधलेच विद्यार्थी आहेत सगळ्या. हे सिरसाट आहे, माझा मित्रच आहे तो. हां, तर इथं मी जसं त्या याच्याने शिकवायला आलं, रामटेके सर होते, मेश्राम सर होते, गणवीर सर होते आणि मी त्यांच्याबरोबर. आम्ही चौघांनी एक टीमवर बुद्धिस्ट सेंटर होतं, त्या माध्यमातून ज्यांचं पाली नव्हतं अशाही विद्यार्थ्यांना भाषे धम्माचं ज्ञान दिलं आणि अभ्यासक्रमाच्या मार्फत. आणि अशा याच्या जेव्हा मी पाहायची की मुला अशीच एक धारणा होती, बुद्ध म्हणजे काय, दैवी पुरुष, अवतारी पुरुष अशी, तर ते मला कुठंतरी खटकत होतं, कारण बाबासाहेबांनी जो आम्हाला बुद्ध सांगितला तो एक विचारवंत, एक माणूस असा हे होता. आणि मग म्हणून मग मी तेव्हा संबुद्ध नावाची कादंबरी लिहिली, केवळ विद्यार्थ्यांना कळाव की असं काय कोणी अवतारी पुरुष नाही आहे, एक मानव आहे आणि महामानव झाला. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बुद्धी प्रामाण्यवादी माणसाला तो भावतो. अनेक धर्माचा धर्माचा अभ्यास केला, एकाही धर्माचं त्यांनी हे अनुसरले नाही, बुद्धाच्या धर्माला मात्र त्यांनी. 71 ला समजा औरंगाबादला इथं आला, तोपर्यंत मला वाटत नाही समजा औरंगाबाद जिल्हा जर सोडला तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपल्या लोकांनी काही गावकीची कामं सोडलेली नव्हती. नाही, लातूर, उस्मानाबाद वगैरे इकडे मुलींमधले विद्यार्थी, तर त्यांचे काही अनुभव तुमच्या कानावर यायचे का? हो, अनुभव असे यायचे की मुलांना अनुभव म्हणजे मुलं अशी मुलं होती की ज्यांच्या घरची त्याच्यापूर्वी कधी शिकलेच नव्हते, शिक्षण काय हे माहितीच नव्हतं, अशा वेळेस अशी मुलं यायची, पायजमा घालायची, कानामध्ये बिग बॉय, पायामध्ये तारायचं असं गोल हे केलेलं असे. आणि बरीचशी मुलं बसावं कसं, समोर मोठा वर्ग, पूर्ण वर्ग भरलेला राहायचा. पाली भाषा घेण्याची खूप म्हणजे मुलांना आवड निर्माण झाली, तर वर्गात बसायचे तर असे पाय खाली सोडून बसावं असं सुद्धा समजत नव्हतं. याच्या शिक्षकाचा अवमान नव्हता, पण काय आहे शिष्टाचार हे समजत नव्हतं. कोणी पाय मांडीवर घेऊन बसत होतं, कोणी असे दोन्ही गुगे वर बेंचवर घेऊन बसत होते, अशी मुलं होते. आणि अतिशय दिनवाणी मुलं होती, काही गरीब मुलं. आणि त्यांना मग एक बाई अन्नारी बाई इथं येऊन शिकवते पाली, याचं अप्रोच पण निष्ठा कधीही आपण ऐकतो कॉलेजची मुलं टार्गेट असतात, शिक्षकांना त्रास देतात, पण इथं कधी असा नाही. मला विचारायचं काय होतं मॅडम, म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते पण मला गरजेचं आहे. आता बऱ्याचदा काय झालं की मिलिंद महाविद्यालय जे आहे ते हे सगळ्या चळवळीचं केंद्र राहिलेलं मराठवाड्यावर. अगदी. आता इथे 71-72 ला प्राचार्य आणि तुमच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या ज्या बैठकी व्हायच्या, वर्गामध्ये जी मुलं यायची, तुम्ही त्यांना सांगायची की तुमच्या गावामध्ये असं अशी प्रथा आहे, तुम्ही ती बंद करा. तुमच्या गावामध्ये गावकी आहे, तुम्ही ती बंद करा. त्याच्याविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, त्याच्याविरुद्ध तुम्ही उभे राहिले पाहिजे. तर मुलं ते करायचे गावाकडे जाऊन. आता आपलं जे मॅगझिन आहे हे मॅगझिन म्हणजे तेव्हाचं वर्तमानपत्र गावात जात नसतील, पण मुलांच्या माध्यमातून ही आपले जी मॅगझिन कॉलेजची जायची. आणि
आपले एक प्राचार्य जाधव आहेत ते सांगतात जेव्हा आम्ही मॅगझिन न्यायचं तेव्हा गावकरी असे बसायचे आणि भक्तिभावानं ते ऐकत होते की बाबासाहेबांची चळवळ कुठं आहे, मिलिंद नावाचं कॉलेज आहे इथं असं शिकवतात. मुली मुलं यायचे, मुली यायच्या मुली येत नव्हत्या. मग या मुलांचंच म्हणजे मुलींची संख्या वाढायला इतर घटक जसे कारणीभूत आहेत तसे मुलींची जी मुलं आहेत कॅम्पसची ही मुलंसुद्धा मुलींच्या शिक्षणाचं प्रगती व्हावी, प्रोग्रेस व्हावी या दृष्टीने या मुलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ही मुलं सांगत जाईल की कॉलेज आहे तिथं शिकवतात, मुलींच्या राहायची व्यवस्था आहे, मुलींचं हॉस्टेल आहे, तिथं मॅडम आहेत, अशा ह्याच्या मुली यायच्या. आणि मग जयंती उत्सव, गावामध्ये जयंती उत्सवच नाही, वस्तीच्या बाहेर एखादं सांगा मॅडम जिथं तुम्ही गेला आणि तिथं जयंती उत्सव तुम्ही सुरू केला वगैरे कसं व्हायचं ते समजा. आता जालना जिल्हा इथं आम्ही गेलेलो आहोत, भोकरदन भोकरदनला आम्ही गेलेलो आहोत की या ठिकाणी आम्हाला या मुलीस मग आम्हीच मुलींना सांगायचं की तुम्ही सुरुवात करायची गावामध्ये जिथं कुठं जागा असेल तिथं तुम्हीच चार मुलींनी झेंडा लावायचा, झेंडा लावायचा आणि तिथं हे करायचं. बाबासाहेबांची बुद्धाची फोटो होते, मग काय मूर्त्या अशा फारशा नव्हत्या, मग मूर्तीच किंवा कधी कधी एखादा कागद जिथं बाबासाहेबांचा फोटो राहायचा असा फोटो तिथं ठेवला जायचा. आणि अशी या मुलींपासून बरीच सुरुवात, मुलांपासून मुलं अधिक पुढाकार, मुलांनी आपल्या बहिणी किंवा आपल्या नातलग मुलींना आणलं आणि मग यांनी संचलन करणं, यांनी भाषण आणि मुलींचे साधारण 75-76 नंतरच हे जयंती सुरू झाली. 75-76 सगळ्या गावामध्ये या मुलांनी हो मुलींची जी मुलं यायची अशा मुलांनीच हे जयंती सुरू झाली. संदर्भात काही संघर्ष पण उभे राहिले गावामध्ये, मुलींच्या शिक्षणाला तर खूप विरोध, मुलांच्या ह्याला शिकून गेलेली जी मुलं आहेत ही मुलं थोडीशी चांगली राहायला लागली, थोडीशी बंडखोरीची त्यांच्यात भावना आली. मग असं जर बोललं अरे महाराजा पोरगा हा शिकतो म्हणून त्यांना विरोधही व्हायला लागला. आणि म्हणून बघा सुरुवातीची जी नाटकं आहेत जी स्टेजवर व्हायची स्नेहसंमेलनाच्या त्याच्यामध्ये असंच सूर राहायचा, मुलंच लिहायची नाटकं. आमच्या स्टेजवर झालेली नाटकं आहेत ज्याच्यामध्ये पाटील गावातल्या लोकांना छळ करायचा पण मुलींवर कशी नजर राहायची आणि एखाद्याच्या गरिबीचा लाचारीचा कसा फायदा घ्यायचा आणि पाटील कसं हे करायचं त्यांचं शोषण अशा पद्धतीची नाटकं ठेवायची. आणि ही नुसती काल्पनिक नाटकं राहायची नाही, बऱ्याचदा वास्तव असायचं, वास्तव मग आम्ही त्या मुलांना हे सांगायचं की तुम्ही ही जी नाटकं दाखवता की बलात्कार झाला शोषण झालं आणि बस शांत बसलाय तसं नका करू, तुम्ही बलात्कारासाठी या शोषणासाठी तुम्ही कसा विरोध प्रतिकार करता, प्रतिकार करता नाटकाचा शेवट असा संदेश जायला पाहिजे, प्रतिकाराचा संदेश जायला पाहिजे नाटकामध्ये. थोडंसा त्यांच्या लिख हस्तलिखे त्यांचंच राहायचं पण अशा पद्धतीनं थोडं आम्ही बदल करायचं. तसंच ही फॅन्सी ड्रेस समजा मुलं हे दाखवायची मोठे महापुरुष तर गांधी नेहरू असेच महापुरुष दाखवायचे. मग आम्ही त्यांना सांगायचं बाबासाहेबही महापुरुष आहे, तुम्ही बाबासाहेबांसारखे महापुरुष दाखवा, रमाबाईसारखे दाखवा, अशी सावित्रीबाईसारखं दाखवा असं आम्ही त्या मुलांना आग्रह करायचं. आणि मुलं त्या पद्धतीनं की नुसतं शोकांतिका नाटक करू नका, त्या नाटकाचा शेवट आज शिक्षणामुळं आम्ही कसा प्रतिकार आमच्या भावनेवर वाढली आणि त्याचा कशी बंडखोरी आम्ही केली आणि तो कसा सुखद असा शेवट होता अशा पद्धतीनं नाटकं यायला मॅगझिनमध्ये सुद्धा तसंच लिखाण्याच्या मागणीचा जन्म झाला. मग तिथे कॉलेजमध्येच झाला, मिलिंद कॉलेजमध्ये त्याच्या याच्यामध्ये हां. मग जेव्हा हे नामांतराचा लढा तेव्हा तो एक आपल्या जीवाचा प्रश्न होता, एक बाबासाहेब आपल्याला माहीत होतं सांगितलं जायचं, आम्ही मुलींना सांगत होतो कशा पद्धतीनं हे नामांतर आपल्याला हा लढा द्यायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था जेव्हा स्थापन केली तेव्हा इथं मराठवाड्यात ग्रॅज्युएशन शिकणारी अशी नव्हती, पुढे जर तिकडे जाऊन शिकायचं. आज तुम्ही आलात किती तुम्हाला संधी मिळाली की सोन्याची संधी मिळाली. मग ज्या महापुरुषानं आपल्यासाठी एवढं केलं त्याच्याविषयीची कृतज्ञता
व्यक्त करायचं म्हणून नामांतरात आपण उतरलं पाहिजे आणि मुली उतरायची. मी हॉस्टेलला सुद्धा रेक्टर म्हणून होते. त्या हॉस्टेलला 1978 जेव्हा नामांतर दोन्ही सभागृहामध्ये ठराव पास झाला 27 जुलै, हा 27 जुलै 1978, तर तेव्हा विद्यापीठ गेटजवळ मोठा दल्लोष गंगाधर गाडे आणि ते सगळे थरातले डॉक्टर प्राध्यापक सगळे उपस्थित. तेव्हा आम्ही हॉस्टेलच्या मुलींना घेऊन गेलो आणि ती घटना आम्ही विसरू शकत नाही अशी की आम्ही सगळ्या मुली गेलो तिथं. तिथं म्हणजे दल्लोष करण्यात आला, तिथं फटाके फोडण्यात आले सगळं आणि तो आनंद आम्ही व्यक्त करीत आमच्या रस्त्याने आलो. आणि आम्ही जेव्हा आमचं गेट बंद झालं, नाही आम्ही आलो आणि 7 वाजता आमच्या कानावर बातम्या आल्या की शहरामध्ये जाळपोळ सुरू झाली, दंगल सुरू झाली. तसं आम्ही गेट लावलं आणि संपूर्ण रात्र आमच्या मुलींनी जागून काढलं. मी तर एक जबाबदार व्यक्ती होती, मी जागून काढलं. जसं शिंदे सरांचं ते बंगला बाकीचे बंगल्या काळजी करून घेतला, पण अशी ती घटना होती नामांतराची. नंतर बऱ्याचदा आम्ही 3-4 दिवस ते चाललं सतत तेच चाललं आणि सकाळी उठून पेपर पाहतो आपण, तर तशाच गाव उद्ध्वस्त केलं. बदनापूरची लोक चांगली चांगली माणसं आपल्या हॉस्टेलला आले, तिथं आम्ही त्यांना हॉस्टेलच्या मुलींना जागा संस्थेने दिली समजा, पण त्यांच्या जेवणाची जी व्यवस्था ते आम्ही जेव्हा हॉस्टेलला होते तेव्हा हॉस्टेलच्या मुलींनी एकच भाकरी द्या, एक सिंधू रामटेके म्हणून त्या मुलींनी लिहिला आहे बरं का ह्याच्यामध्ये. म्हणून हा गौरव ग्रंथ मी काय समजते, एका व्यक्तीचा गौरव नाही आहे, हा गौरव चळवळ चळवळ आहे. त्या त्या काळाची वेगवेगळ्या चळवळीचं ते समप केलेलं सारांश रूपाने दस्तऐवज आहे. नाही तर आधी मी आपण काय एवढं काम केलं तर आपल्याला हा गौरव एवढं म्हणजे ग्रंथ लिहायचा असं. पण माझे मिस्टर पण खूप चांगले आहेत बरं का, बाबासाहेबांच्या विचाराचे परखड विचार आहेत त्यांचे, निर्भयपणे मांडणारे वेगळे आहेत पण पटवून देणारे असे त्या भाष्य करायचं. मॅडम फोन घ्या.